कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. छान आहे ना शॉर्ट, आवडला? मस्त आहे, मला खात्री होती नक्कीच आवडेल. बरं, हा ठेव तुझ्याकडे आणि जेव्हा केव्हा घालशील ना तेव्हा सेल्फी काढून पाठव. ओके, कशाला? हा, काय गरज होती याची? अरे ठेव रे, ठेव. नाही खरंच, म्हणजे एवढं कॉस्टली गिफ्ट घ्यायची काय गरज होती? म्हणून बरं, आज काही माझा वाढदिवस नाही आहे किंवा तसंच काही ओकेजन पण नाही आहे, मग कशाला हे गिफ्ट वगैरे? का मग तसं काही ओकेजन हवं का प्रत्येक वेळी? सहज प्रेमानं नाही देऊ शकत का? प्रेमानं दिलेल्या गोष्टींची किंमत नसते तुला. नाही आहे तुझा वाढदिवस, ठीक आहे, मग काय आता तुझा वाढदिवस येईपर्यंत हा शर्ट माझ्याकडे ठेवायचा आणि मग तुला द्यायचा, काही अर्थ आहे का याला? प्रेमानं आणला होता ना मी तुझ्यासाठी. ठीक आहे, नको तुला, दे. मला वाटलं प्रेमाने दिलंय तर घेशील, ठेवशील. समोरच्या माणसाच्या प्रेमाची किंमत असते, भावनांची किंमत असते कोणाकोणाला, पण मीच वेडी आहे असा विचार करायला? नेक्स्ट टाइम पासून ना असा विचारच करणार नाही मी, लक्षात ठेवेन सगळं. तुला ना गिफ्टच आणणार नाही नेक्स्ट टाइम पासून, किंवा आणायचं जरी असेल ना तरी तुला फोन करून विचारेन कोणतं हवंय गिफ्ट, काय हवंय तुला, तुझा बर्थडे आहे का, काही ओकेजन आहे का, तरच आणेन. ठीक आहे, बाय. एक मिनिट, किती राग होतीस तू? तू एवढं प्रेमाने गिफ्ट आणलंयस माझ्यासाठी आणि ते मी माझ्याकडे घेणार नाही, ठेवणार नाही, असं होईल का? दे दे दे, मी किती छान आहे हा शर्ट, वा. मला माहित होत आहे तुला माझ्या प्रेमाची कदर. बर, घालशील तेव्हा नक्की सेल्फी काढून पाठव, मला बघायचंय माझं प्रेम कसं दिसत. बाय द वे, वीणा काल घरी आल्यावर काय म्हणाली? आता तिच काय आपल्यामध्ये? नाही आपल्यामध्ये नाही, पण हा सुद्धा आपल्या प्लॅनचा एक भाग आहे ना. सांग ना काय म्हणाली वीणा. आली तेव्हा अपसेटच होती, पण मला नाही वाटत ती मागे हटेल, जिद्दी आहे आणि आत्या खूप कठोर आहे. ती सुद्धा तिचा निर्णय बदलेल असं मला वाटत नाही. मला भेटायचंय तुझ्या आत्याला. काय? हा, भेटवेन कधीतरी. कधीतरी नाही, आत्ता. इतकं करूच शकतोस ना तू माझ्यासाठी? शर्टाची शपथ आहे ना तुला? शर्टाची शपथ देतेस तू मला? प्रश्न शपथेचा नाहीये, आत्या नाही ऑफिसमध्ये, घरी गेली. अच्छा, म्हणजे वीणाने कामाच्या मध्ये येऊन भेटलेलं चालतं, पण मी नाही. तिला वेगळे नियम, मला वेगळे नियम, असं का? हा भेदभाव का? हे बघ, मी तुझ्या आत्याशी बोलले असते ना तर तुझाच फायदा होता त्याच्यात, तुला उपयोग झाला असता त्या गोष्टीचा. पण ठीक आहे, नकोय तुला, जाऊ दे. बाय द वे, आत्ता भेटलास त्यासाठी थँक्यू, शर्ट ठेवलास त्यासाठीही थँक्यू, बाय. ए ए, किती रागवतेस ग तू? काय झालं एवढं रागवायला तुला? आता काय मी खुश होऊन जाऊ का? माझं काम नाही होत आहे, मग मी रागवूनच जाणार ना, चिडूनच जाणार. मी असताना तुझं काम होणार नाही असं शक्य आहे का? तुला आत्याला भेटायचं ना? मी सांगेन तसंच वागायचं, तरच भेटवेन. ओके. सारे आता गंधाळते, तू सोबती असता मनभर जरा रिमझिमते, तू सोबती असता मौनातुनी रातही सरते, येतासयही मनी छळते. हुरहुर अंतरी दाटू लागते, क्षणभर सारे झुरू पाहते, हृदयी प्रीत जागते, हृदयी प्रीत जागते. वाव, सुंदर कविता होती यार वीणा, काय सुरेख लिहितेस तू वीणा. एक एक मिनिट,
तू हे लिहिलंयस, तू कविता करतेस कधीच सांगितलं नाहीस मला. प्रभा साहेब, मला नाही लिहिता येत कविता. काय विणा, इतकी छान कविता लिहिलीस तू आणि मला लिहिता येत नाही म्हणतेस, हे म्हणजे फारच झालं तुझं. खरंच मी नाही लिहिली आहे कविता, खरंच. तू नाही लिहिली, मग कोणी लिहिली आहे? ही कविता मला या डायरीत सापडली आणि ही डायरी प्रभासच्या आत तुझी. इम्पॉसिबल, माझी आत्तू आणि कविता शक्यच नाही. कसं आहे ना प्रभास, माणसाच्या वर्तमान काळावरून त्याच्या भूतकाळाचा अंदाज कधीच बांधू, कारण वर्तमान काळ आणि भूतकाळात खूप फरक असतो. हे बघ, तू काय बोलतेस कळतंय मला, पण तुला मिळाली कुठून ही डायरी? मामाने दिली आणि मामाला तुझ्या हातून. इतकी वर्ष त्याने ही डायरी जपून ठेवली होती. अब समझ में आया प्रभास के टैलेंट का राज. तुझ्या तर रक्तातच रे हे. बरं झालं वीणाला ही डायरी मिळाली. आता यापुढे आपल्याला गरज लागली तर ह्यातल्या कविता वापरूया ना, काय? येस प्रभास, तुझं काय म्हणणं आहे यावर? Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.